या नगर परिषदेच्या शहर समन्वय पदभरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत अर्जदार अंभोरे यांचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन. सस्ती वाडेगाव येथील उमेश विनायकराव अंभोरे यांनी नगर परिषद पातूर व बाळापूरमध्ये शहर समन्वय या पदाकरिता जाहिरातीनुसार अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांची काही कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप उमेश अंभोरे यांनी निवेदनात केला असून या पदाकरिता आर्थिक देवाणघेवाण सुद्धा करण्यात आली असून या पदभरतीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही निवेदनात त्यांनी नमूद केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन आज दिनांक 7 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता सस्ती वाडेगाव येथील उमेश विनायकराव अंभोरे यांनी नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सहआयुक्त विजय लोहकरे यांना दिले. स्वच्छ भारत मिशन टप्पा 2.0 नागरिक अंतर्गत संबंधित जाहिरातीसाठी नगर परिषद पातूर व नगर परिषद बाळापूर अंतर्गत एका दैनिक वृत्तपत्रामध्ये शहर समन्वयक या पदाची कॉन्ट्रॅक्टची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्याअंतर्गत मी उमेश अंभोरे यांनी सर्व पात्रता असूनही मला या पदभरतीतून पातूर नगर परिषद व बाळापूर नगर परिषदमधून डवलण्यात आलेले असून व गुणवत्ता नसूनही काही विद्यार्थ्यांची यामध्ये परस्पर आर्थिक व्यवहार करून संबंधित स्थानिक कर्मचाऱ्यांची काही मिळवणी असून यांनी हातमिळवणी करून पदभरतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आलेचं असं प्राथमिक उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी आम्ही सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे. निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषदची भरती रद्द करून पुन्हा नव्याने प्रक्रिया राबून सदर पदभरती ही लेखी स्वरूपात घेण्यात यावी व जे आरोपी यामध्ये प्राथमिक किंवा आपल्या सर्व चौकशीनंतर आरोपी यामध्ये आढळले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी होती. सदर पदभरतीमध्ये मी अर्ज केला असता या पदभरतीमधून माझ्या अनुभव प्रमाणपत्र वर्क ऑर्डर हे दोन्ही त्यांनी गहाळ केल्याचे असे मला निदर्शनात आले आणि जेव्हा मी इथं मुलाखतीला आलो असता तेव्हा माझी मुलाखतीमधून नाव काढण्यात आले. माझा एवढेच म्हणणे आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का की बा तुमच्याजवळ त्यांच्याकडे तुमचे कागदपत्र आहेत म्हणून गहाळ कसे काय झाले? मी त्यांना विचारलं असता की सर माझं नाव तुम्ही का यादीतून मुलाखतीच्या यादीमधून का काढले आहे तेव्हा श्री राठोड सर यांनी सांगितले की बा तुम्ही पात्र नसाला. तर सरांना मी विनंती केली सर मी दिलेल्या जाहिरातीनुसार आणि पात्रतेनुसार मी पात्र आहे आणि त्याप्रकारे मी आपल्याकडे अर्ज सादर केलेला आहे. मी सर आपल्याला विनंती करतो की तुम्ही माझा मूळ अर्ज मला दाखवा. त्याप्रमाणे त्यांनी मला माझा मूळ अर्ज दाखवला असता सदर मूळ अर्जामध्ये माझे अनुभव प्रमाणपत्र वर्क ऑर्डर ही निर्देशनास आलेली नव्हती.